बंडखोरीची भावना त्यांच्या मनामध्ये पुन्हा निर्माण झाली मिंदे सरकारच्या विरोधात, तर त्याला कुठेतरी शांत करायचं म्हणून अयोध्या वारीला गेले. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना. महाविकास आघाडीची दुसरी महासभा 16 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता NIT मैदानावर आयोजित करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सह शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे सुद्धा त्या सभेला उपस्थित राहून विदर्भवासियांशी संवाद साधणार आहेत. आणि 16 एप्रिलची ही नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा नक्कीच जसे यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सभा झालेल्या आहेत त्या पद्धतीनेच गर्दीचा उच्चांक मोडणारी अशी सभा ठरेल. माननीय सुनील केदार साहेब ह्या सभेचं पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. शिवसेना राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षाचे आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी हे सुद्धा सभेच्या तयारीला लागलेले आहेत. आणि नक्कीच महाविकास आघाडीची सभा यशस्वी होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. दुर्दैवाने मागच्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पाऊस होत पडतोय, गारपिटी होते, संत्री मोसंबी द्राक्ष कांदा ही हातातोंडाशी आलेली पिकं ह्या गारपिटीमुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे. 2 दिवसापूर्वी मोठं तुफान आलं, त्याच्यामध्ये अमरावती वर्धा अकोला ह्या भागातील शेकडो घरांचे नुकसान झालेलं आहे. घरावरची कौलं पत्रे उडून गेलेले आहेत. परंतु दुर्दैवाने ह्या महाराष्ट्रातल्या मिंदे सरकारला उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. आता स्वतःच्या असंतुष्ट आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकत नाही असं म्हटल्यानंतर त्यांच्यामधला जो असंतोष आहे, बंडखोरीची भावना त्यांच्या मनामध्ये पुन्हा निर्माण झाली मिंदे सरकारच्या विरोधात, तर त्याला कुठेतरी शांत करायचं म्हणून अयोध्या वारीला गेले. आणि वाटलं होतं ठीक आहे, अयोध्येला गेल्यानंतर रामलल्लाच्या कृपेने यांना कुठेतरी सद्बुद्धी सुचेल. आणि आल्या आल्या ताबडतोब अवकाळी पाऊस, गारपिटीग्रस्त शेतकरी बागायतदार यांना एक भरीव मदत ते जाहीर करतील. परंतु अद्यापही तसं काही झालेलं नाही आहे. केवळ नाशिकच्या काही भागातल्या बागायतीच्या बांधावर जाण्याचं नाटक केलं, परंतु त्या नाटकातून गारपिटी आणि अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना बागायतदारांना काही मिळालेलं नाही आहे. केवळ घोषणा करायच्या, मोठ्या मोठ्या बाता मारायच्या, पण लोकांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या तोंडाला पानं पुसायची. अनेक उद्योग व्यवसाय, मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस ह्या मागच्या 8 महिन्यामध्ये मुंबईसहित महाराष्ट्रातून घालून द्यायची. कुठे गुजरात असेल, दिल्ली असेल, इतर राज्य असेल तिथे पाठवायची. आणि महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडायचं हे काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, पण कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जी ठोस पावलं उचलली पाहिजेत याबाबत मात्र ह्या सरकारला, मिंदे सरकारला काही देणं घेणं आहे असं काही वाटतच नाही. बऱ्याच जिल्ह्यामध्ये, बऱ्याच PSC सेंटरमध्ये प्रतिबंधात्मक जी लस आहे ती सुद्धा
आज नाही आहे असं दिसून येते. क्वारंटाईन सेंटर मोठ्या शहरामध्ये उभी करण्याची आवश्यकता होती ती दिसत नाही आहे, आणि त्यामुळे लोकांना फसवणारं, लोकांना गंडवणारं असं हे विश्वासघातकी सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आज अनेक समस्या, अनेक अडचणी, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, बागायतदार असतील, नोकरदार असतील, यांच्यासमोर उभे राहत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आधार देण्यासाठी, आधाराचा शब्द देण्यासाठी ह्या महाविकास आघाडीच्या महासभा महाराष्ट्रामध्ये होत आहेत. साहजिकच आहे काही जणांचा पोटशोळ उठण्याची शक्यता आहे. आता नागपूरमध्येच लाखाची महासभा होणार असल्यामुळे महाविकास आघाडीची काही जणांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली जाणार, आणि त्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या 16 एप्रिलच्या सभेला अडथळा कसा निर्माण करता येईल, अडचणी कशा निर्माण करता येतील, याकडे ते जास्त कामाला लागलेले आहेत. पण कोणतीही पर्वा न करता कायद्याची पूर्ण पूर्तता करून, कायदेशीर बाबीची पूर्तता करून महाविकास आघाडीची ही महासभा नागपूरच्या NIT मैदानावर होणार म्हणजे होणारच, आणि संपूर्ण पूर्व विदर्भातून लाखोच्या संख्येने, नागपूरसहित पूर्व विदर्भातून लाखोच्या संख्येने विदर्भवासीय त्या महाविकास आघाडीच्या सभेला येतील अशी मला खात्री आहे. कालच आम्ही मैदानाची पाहणी केलेली आहे, कामकाजाला सुरुवात झालेली आहे. कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मैदान ओसंडून वाहणारच आहे, पण मैदानाच्या बाहेर जी लोकवस्ती आहे त्यांना सुद्धा कुठे त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. आपलं सुद्धा सहकार्य असो द्यावे ही विनंती. अजिबात नाही, चिडचिडी नाहीत, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सत्तेची खुर्ची सोडून वर्षाचा त्याग करून आपल्या घरात जाणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी ठाकरे, आणि त्यामुळे त्यांनी त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा त्याग केलेला आहे. गेलेली नाही खुर्ची, त्यामुळे चिडचिडी मुळीच नाही. परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग करून, पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग करून निरपराध शिवसैनिकांना, निरपराध नागरिकांना, निरपराध महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नव्हे तर निरपराध भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वागणारी पोलीस यंत्रणा जी त्रास देते त्याच्या विरोधात उठलेला हा उद्रेक आहे. म्हणजे त्याच्या विरोधातला तो ठाण्याचा मोर्चा होता, त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जोडलं तरी पण भाजपाचे कार्यकर्ते काही बोलू शकले नाही. आमच्या रोशनी शिंदे नावाच्या एका तरुणीला ज्या पद्धतीने लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्यावरच पोलिसांनी केसेस टाकल्या, ज्यांनी मारहाण केली त्यांना सोडून दिलं बिनदिक्कतपणे, हा जो काय चाललेला आहे जो हुकमी राजवट आणि म्हणजे दादागिरी दहशतवाद पोलिसांच्या आशीर्वादाने याच्या विरोधात उद्धवजी उभे राहिलेले आहेत. धन्यवाद. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आपली विधानसभेचं तिकीट का कापलं गेलं याच्यावर एकदा अजून चिंतन करून त्याप्रमाणे जर वागले तर बरं होईल.